हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत उपक्रम क्रमांक 21, ज्याचं नाव आहे सामाजिक आरोग्यविषयी. हा उपक्रम तुम्हाला पान क्रमांक 44 दिलेला आहे. या आधीचे प्रयोग कृती व उपक्रम मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तसेच तुमच्या इयत्तेचे दुसऱ्या विषयांचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला या उपक्रमामध्ये सामाजिक आरोग्याविषयी माहिती दिलेली आहे, त्यावरून आपल्याला या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकतात दूषित पाणी पहिल्या चौकटीत आपल्याला दिलेलं आहे. कॉलरा, बघा दूषित पाण्यामुळे कुठले आजार होतात, तर पहिला आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी कॉलरा. त्यानंतर तुम्ही टायफॉइड लिहायचं आहे, माझ्याकडनं कॉलरा परत लिहिलं गेलं आहे, तर तुम्ही इथे फक्त टायफॉइड असं लिहा. तुम्हाला दूषित पाण्यावरनं अजून कुठले आजार होतात ते आठवत असेल तर तेही तुम्ही लिहू शकतात. दुसऱ्या चौकटीत आपल्याला दिलेलं आहे स्वच्छ पाणी पुरवठा. आता बघा, दूषित पाणी राहिलं तर काय होईल, कॉलरा टायफॉइड यासारखे आजार होतील. जर स्वच्छ पाणी राहिलं तर काय होईल, आजार होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, दूषित पाणी नको म्हणून स्वच्छ पाणी पुरवठा केला पाहिजे. त्याचबरोबर आपण अजून एक उपाय देणार, उकळलेले पाणी. पाणी पिताना कधी पण उकळून पाणी पिलं पाहिजे. दुसरं आपल्याला दिलं आहे कुपोषण, त्यात बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ, तसंच अपूर्ण आहार. आता बघा, कुपोषणामुळे काय होतं, बालमृत्यूचं प्रमाण वाढतं आहे, त्याचप्रमाणे काय अपूर्ण आहार बालकांना मिळतो आहे. मग त्यासाठी उपाय काय, तर सकस आहार दिला पाहिजे. सकस आहार मुलांना दिला पाहिजे, त्याचप्रमाणे योग्य तो आहार दिला पाहिजे. प्रदूषण, प्रदूषण झाल्यावर काय होतं, पर्यावरणाला धोका निर्माण होतो आणि अन्नसाखळी बिघडते. मग याला पर्याय काय, तर पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, त्याचबरोबर झाडे लावणे, म्हणजे झाडे लावायचं प्रमाण वाढवलं पाहिजे. पुढे बघा, अज्ञान व अंधश्रद्धा, त्यामुळे काय होतं, शोषण होतं, फसवणूक होते आणि अन्याय होतो. त्यावर उपाय काय, तर विज्ञानावर निष्ठा ठेवली पाहिजे, त्यामुळे काय होईल, विकास होईल. पुढे बघा, व्यसनधीनता, म्हणजे ज्यांना व्यसन असतात त्यामुळे काय होतं, कौटुंबिक अस्वस्थता असते. कोणी व्यसन करत असेल तर कुटुंबात अशांतता असते, त्याचबरोबर कुटुंबाचं स्वास्थ्य व्यवस्थित नसतं, त्यामुळे काय होतं, आरोग्य बिघडते. मग हे व्यसन सोडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि आरोग्यात सुधारणा केली पाहिजे. अशा पद्धतीने आपली पूर्ण प्रयोगही झाली आहे आणि संपूर्ण उपक्रम देखील संपले आहेत. अशाच इतर व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.